मुंबई काँग्रेसच्या इंधन दरवाढी विरोधी आंदोलनात मोठा गोंधळ उडाला. आंदोलन सुरू असतानाच बैलगाडी तुटली आणि काँग्रेसचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते खाली कोसळले. या अपघातात एक महिला किरकोळ जखमी झाली. अँटॉप हिल भागात भर पावसात आंदोलन सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. यावरून भाजपनं काँग्रेसला टोलेबाजी सुरू केली आहे. राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांना आवडलं नसावं असा टोमणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मारला. राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटल्याचं बैलांनाही आवडलेलं दिसत नाही, त्यामुळे ती बंडी तुटली असं मला असं वाटतं की त्या ठिकाणी ते चित्र आहे. पण माझ्या शुभेच्छा. केंद्रातलं मोदी सरकार भाजप सरकार जे नुसतं मुकणी भैरण आहे तर आंधळं सुद्धा आहे, निदान आता तरी त्यांना दिसेल असं मला अपेक्षा वाटते. राहिली गोष्ट मामूची, माजी मुख्यमंत्र्याची. ओके. देवेंद्र फडणवीस यांची, तुम्ही जे काय प्रताप महाराष्ट्रभर केले 5 वर्ष, महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला गुजरातच्या दावणीला बांधलं आणि तुम्ही केलेले पापांचे आम्ही रस्त्यावर आता हे मोजतो. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे सध्या राज्याच्या अनेक भागात पावसानं दडी मारली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट येथील राहुल तेलगोटे या शेतकऱ्याची व्यथा गाण्याच्या माध्यमातून व्यक्त होतीये. राहुल हे जन्मतः दिव्यांग आहेत. शेतकरी आत्महत्या, भ्रूण हत्या, हुंडाबळी, विद्यार्थी आत्महत्या, नेत्रदान, स्वच्छता अभियान या विषयावर ते गाण्याच्या माध्यमातून जनजागृती करत असतात. एमकॉम डिग्री होल्डर बूट पॉलिश करता आणि मी पाहिला शेती तरा बनारा उपाशी झोपताना. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेश मूर्तींची उंची 4 फूट तर घरगुती गणेश मूर्ती 2 फुटांची बसवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे गणेश मंडळ आणि मूर्तीकारांमध्ये नाराजीचा सूर आहे. वाशिम जिल्ह्यातील सावरगाव इथं मूर्तीकारांनी मूर्ती बनवण्याचं काम सुरू केलंय. शासनानं मूर्तीकारांना आर्थिक सहाय्य करावं अशी मागणी स्थानिक कुंभार संघटना मूर्तीकार संघटनांकडून होतीये. आई भवानीचा गजर म्हणजे